पुढची बातमी पुण्यातली आहे. पुण्याला सुद्धा पावसानं अक्षरशः झोडपून काढले. रात्री पुण्यामध्ये 2 ते 3 तास जवळपास 97 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. इथल्या नाल्यांच्या शेजारी असलेल्या इमारती घरे यांना या सगळ्याचा मोठा फटका बसलाय. गेल्या 6 महिन्यांपासून अतिक्रमण हटवण्याचं काम केल्याचा दावा महापौरांनी केलाय. मात्र पावसाचा जोर जरा वाढला की पुण्यातली परिस्थिती अशा प्रकारे निर्माण होते आहे. एखाद्या नदीप्रमाणे रस्त्यांवरून पाणी पुण्यातून वाहायला लागतं. गेल्या वर्षीचा जर आपण प्रसंग आठवला तर कशा पद्धतीनं पुण्यामध्ये हाहाकार माजवलेला होता आपण बघितलेलं होतं. याही वर्षी पाण्याचा जोर प्रचंड मोठ्या प्रमाणावर कात्रजसारख्या भागामध्ये होता. मात्र सुदैवानं जीवितहानी झालेली नाही आहे. ही पुण्यातली दृश्य आपण बघतोय. कशा पद्धतीनं पुणे शहरामध्ये पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि यामध्ये आता आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेले आहेत. ही दृश्य आपण बघितली तर हे कोणत्याही नदी नाल्यात नाही, घरामध्ये शिरलेलं पाणी किती आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. त्यामुळे पुणे शहरामध्ये काय अवस्था होती कालच्या पावसानं केलेली याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. आणि हे जे तुम्ही पाणी बघताय हे पाणी रस्त्यावरचं पाणी, एखाद्या नदी नाल्यातलं पाणी नाही आहे. त्यामुळे या पाण्याला किती मोठ्या प्रमाणावर वेग आहे ते बघा. यामध्ये अक्षरशः बाईक असतील, टू व्हीलर असतील, कार असतील, ह्या सगळ्या वाहून जाताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पुण्याला काल मुसळधार पावसानं झोडपून काढले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांचं अतोनात नुकसान झालं. या नुकसानीची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावेळेला ज्यांचं नुकसान झालंय त्यांची विचारपूस करण्यात आली. कात्रज परिसरामध्ये पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला पुणे महापालिका जबाबदार असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय. पुणे महापालिका काही करत नसल्यामुळे आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे या संदर्भात दाद मागणार असल्याचं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. सातत्याने पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जी बी असेल किंवा महापौर असतील अधिकाऱ्यांकडे सातत्याने फॉलोअप करतायत की ही भिंत तातडीने बांधून घ्या, नाहीतर पुन्हा एकदा अडचण होऊ शकते. आणि गेल्या वर्ष सव्वा वर्षामध्ये मागच्या वर्षी जी अतिवृष्टी झाल्यापासून ते फॉलोअप करतायत. आणि हा भोंगळ कारभार या पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं आणखीन एक उदाहरण म्हणजे आजचा लोकांचं झालेलं नुकसान आहे. आपण बघितलं सुप्रिया सुळे यांनी महापालिकेकडे बोट दाखवलेलं आहे. महापालिका याकडे दुर्लक्ष करते, स्थानिक नगरसेवक पाठपुरावा करतायत, मात्र महापालिका निधी उपलब्ध करून देत नाहीत असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय. आणि न्यूज 18 लोकमतशी बोलताना पुण्याच्या महापौरांनी सुद्धा सुप्रिया सुळेंच्या या प्रश्नाला आणि त्यांच्या आरोपाला उत्तर दिलंय. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडेच महापालिकेची सत्ता होती, त्यावेळेला का जमलं नाही, या परिस्थितीमध्ये आरोप प्रत्यारोप करणं चुकीचं असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे. मात्र या सगळ्यामध्ये पुण्यामध्ये जी परिस्थिती उद्भवली त्यावरून राजकारण सुद्धा पाहायला मिळते. यानंतर